मी दत्तात्रय कोदेकर, इंडोफार्म ट्रॅक्टर कंपनी मॅनेजर. आज आपण काकंडी या गावामध्ये आलेलो आहे, नांदेड तालुका आणि नांदेड जिल्हा इथे. तर आपले जे जुने कस्टमर आहेत, प्रशांत उत्तमराव पाटील यांच्या घरी आलेलो आहे. आता त्यांनी 2013 ट्रॅक्टर आपला वापरत आहेत, तर त्यांचे काही अनुभव ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत आणि आपल्याला सांगणार आहेत. तर पाटील साहेब, आपला परिचय सांगा थोडासा. प्रशांत उत्तमराव काकंडी तालुका जिल्हा नांदेड. हा मॉडेल आम्ही 2013 घेतले. आता एक कोणतं मॉडेल घेतलं तुम्ही आणि कधी घेतलं तुम्ही? 2013 30-55 एन व्ही 55 एन व्ही 55 एच पीचा 2013 खरेदी. त्याच्यानंतर आता याच्यावरती जी आहेत तुम्ही अवजारं कोणती कोणती वापरता? नांगर आहे, रोटावेटर आहे, फोन पेपर 1,500 रुपये मिले. रोटावेटर किती फुटी वापरता? 6 फुटी रोटावेटर वापरता. शक्तिमानचा रोटावेटर वापरता. ताकदीला कसं वाटलं आपला ट्रॅक्टर बाकी ट्रॅक्टरांपेक्षा? ताकदीला सगळ्यात चांगला आहे सर, एक नंबर. किर्लोस्करचं इंजिन आहे, बाकी कंपनी पण एकदम परफॉर्मन्स चांगला आहे सर. आणि आतापर्यंत मेंटेनन्स वगैरे काही नाही. आता जवळपास 10 ते 11 वर्ष चालू आहे. आता पण आम्ही कोणतेही स्पेअर बदलले नाहीत किंवा कोणतेही लिकेज वगैरे काहीच नाही. फक्त जे आहे ते सर्व्हिसिंग वगैरे करत रेग्युलर जे काही आहे तेच तेवढंच काम करतात. सर्व्हिसिंगचं पण सिलर म्हणजे 2-3 हजार 4 हजार होऊन जाते. बरं, मेंटेनन्स म्हणजे काय? म्हणजे एवढं काही पैसे गेलेले नाही आहे खर्च वगैरे काही. कारचं मेंटेनन्स असल्या सर काहीच. बरं, आतापर्यंत बाकीचं काही वेगळं क्लच प्लेट वगैरे काही टाकले. आणि बाकी जे आहेत, बाकी आता जे बाकी तरी ट्रॅक्टर असतील ना तुमच्या गावात, त्यांच्या सोबत तुम्ही ट्रॅक्टर चालवता, तुम्हाला काय असा अनुभव आला? अनुभव सर, नांगर टेकचा किंवा मोगडा रोटावेटर कोणते पण काम करते, त्याची जी स्पीड आहे ती दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा लवकर होते. एक एकराला फास्ट काम करते, 3 तास लागत असतील. तर हे 2 ते 2.25 तासामध्ये बाहेर येते नांगर टेला वगैरे. फास्ट काम करते. आणि गिअरचं पण हार्ड नाही, कोणत्या पण गिअरमध्ये चालते. लोडिंगला 4th पण चालते, रनिंग मध्ये पण चालते, पण गरम होऊ नये यासाठी लोडिंग 4th चालवलं तर चांगलं. 50 HP नांगर आहे पॉप्युलर. आणि शक्तिमानचा रोटावेटर पण मोठंच नांगर किती टोटल. उसाचे पण आम्ही ओढून काढून देतात दुसऱ्या ट्रॅक्टरचे जॉन डिअर वगैरे सगळे. ह्याचा चेहरा असं तोंड वगैरे कधी होत नाही. समोरून आता हे दडी आहे, बघा 12 वर्ष झालेलं आहे, त्याचं अजून काहीच केलं. आणि गिरीसिंग पण करणं होत नाही. हायवेला गेलं तर गिरीसिंग करता येते, पण आम्ही जात नाही तिकडे. त्याच्यामुळे गिरीसिंग पण नाही आणि ह्याचं कोणतं मेंटेनन्स नाही. बाकी लिकेज वगैरे असतात, हे 13-12 वर्षामध्ये काही नाही. बाकी जे काही गावात इतर ट्रॅक्टर आहेत त्याच्यापेक्षा तर हे तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित. आणि जे जे दुसरे पण ते पण ट्रॅक्टरवाले पण करतात तुमचं सांगा सगळ्या. म्हणजे सहजासहजी एकंदरीत एवढं जे काही आहे, आता तुमच्या सुविधेसाठी आपण काय केलं, आता वारंगा फटा इथं आपलं डिलरशिपच झालेली आहे ओपन. आता जेणेकरून नांदेड आणि हिंगोली ह्या पूर्ण जे काही शेतकरी आहेत आपले नवीन जुने जे काही शेतकरी, त्यांच्या सेवेसाठी आपण वारंगा फटाचं शोरूमच चालू केलेलं आहे. तुम्हाला जे काही सर्व्हिस असेल, स्पेअर पार्ट असेल, शोरूम चालू झाल्याच्यानंतर पहिली भेट मी घेतली यांची स्वतःहून. कारण गाणारी कस्टमर म्हणून मी स्वतःहून त्यांच्याकडे गेलो, भेट पण दिली आणि त्यांच्यासोबत जवळपास 1-2 तास संवाद केला. ट्रॅक्टर चांगला असल्यामुळे जाऊन भेट दिली त्यांना, नाहीतर ते गेलो नसतो आणि कोणाला सांगितले नसतो. बरोबर, एक्सपिरियन्स जर चांगला नसता आला तर तुम्ही शेअर पण नसतं केलं. बरोबर, ट्रॅक्टर चांगला नसेल तर ते तुम्ही जाणार नाही आणि कोणाला रेफरन्स असतो. ऍव्हरेजच्या बाबतीत कसं आहे? ऍव्हरेज सर नांगटीला 8-9 लिटर 50 नांगर. बरं, ते ऑर्डर ट्रॅक्टरला तिथे किती लागेल मग त्या शेतामध्ये? 12 लिटर खाते सर. आता जॉन डिअर कोणते कोणते आहेत? बरं, जिथं त्यांना 12 लागेल तिथे आपल्याला 8-9 लिटर 8-9 लिटर लागेल. नरम ऑर असेल तर अजून कमी. बरं, गव्हाचे वगैरे सर. चालेल, ठीक आहे. थँक्यू.